नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण उडदाचा पापड बघणार आहोत आणि हा पापड अतिशय छान सुंदर असा चवीचा मसालेदार आपण बनवणार आहोत। पापड बनवण्यासाठी 1 किलो उडदाची डाळ आणलेली आहे। या डाळीला पांढरा पांढरा जे प्रिझर्वेटिव्हची पावडर लावलेली आहे ती आपण निघून जाण्यासाठी थोडंसं कापड मी ओलसर करून घेतलेलं आहे आणि त्या कापडाला ही उडीद डाळ मी पुसून घेते आहे, म्हणजे यातील जे पांढरे जे प्रिझर्वेटिव आहे पावडर आहे ती निघून जाईल। बघा असं 10-15 मिनटं घासल्यामुळे या डाळीचा पांढरेपणा निघून गेलेला आहे। डाळ अगदी बघा स्वच्छ झालेली आहे। आता ही डाळ मी बारीक दळून आणत आहे। उडदाची डाळ अगदी बारीक दळून पीठ आणलेलं आहे। यामध्ये घालण्यासाठी मी अक्कलकरे घेतलेले आहेत, थोडेसे मिरे घेतलेले आहेत, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। अक्कलकरे 10-15 घेतलेले आहेत, मिरे घेतलेले आहेत 1 ते 1.5 चमचा, लसूण पाकळी पाऊण वाटी घेतलेली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6। रामबंधूचा जो पापड मसाला असतो तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे। असाचा असाच आपण घालू शकतो, परंतु जे मिरे असतात त्यामुळे जाळजाळ असले तर पापड फाटतात, त्यामुळे मी मिक्सरमध्ये बारीक करते आहे आणि त्यामध्येच अक्कलकरे जे आहे ते मी घालत आहे आणि मिरेसुद्धा एक्स्ट्रा मी त्यामध्ये घालत आहे। अक्कलकरे, मिरे आणि पापड मसाला हे सर्व मिक्सरला मी बारीक करून घेत आहे। जाळ जाळ मिरे ठेवले तर पापड फाटतात म्हणून मी असे करत आहे। ही झालेली पूड एका पातेल्यामध्ये मी काढत आहे। यानंतर याच मिक्सरमध्ये मी लसूण आणि मिरची घातलेली आहे। लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिरचीसुद्धा मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये अगदी 1/2 कप पाणी मी घालत आहे आणि हे बारीक मी याची पेस्ट बनवून घेते आहे। याची पेस्ट जी आपण आधी पावडर बनवलेली आहे त्यातच घातलेली आहे आणि हे मिक्सर आणि याचं झाकण धुण्यासाठी मी 1 कप पाणी वापरलेलं आहे। याप्रमाणे यामध्ये 1/4 कप पाणी झालेलं आहे आणि यामध्ये आणखी 1 कप पाणी मी यामध्ये घालून याची पेस्ट बनवून घेते आहे। साधारण 425 ग्रॅम आपलं हे झालेलं आहे। 1 कप म्हणजे साधारण 150 ग्रॅम एवढं असतं। हे मिश्रण मी आता गॅसवर ठेवून उकळून घेते आहे। 1 उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। हे मिश्रण उकळल्यानंतर हे गार करण्यास ठेवलेलं आहे। पाण्यात गार करण्यास ठेवू शकता किंवा असं पण गार करण्यास ठेवू शकता। एक किलो उडीद डाळीचं पीठ जे आपण बारीक दळून घेतलेलं आहे त्यातील 8-9 चमचे पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे। हे पापड लाटताना आपल्याला उपयोगी येईल। पापड मसाल्याचं मिश्रण आता गार झालेलं आहे, ते आपण पापड पीठात घालूया आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। पापडाचं पीठ मळताना एकदम पाणी जास्त घालायचं नाही, यामुळे पापड खूप जास्त चिकट होतील आणि पातळ होईल। जे आपलं मसाल्याचं भांडं होतं त्यामध्ये मी आणखी
अर्धा कप पाणी घालत आहे आणि हे सर्व मसाला जो आहे तो धुवून पिठामध्ये घालत आहे। यानंतर मी आणखी अर्धा कप पाणी यामध्ये घालत आहे आणि हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घेते आहे। थोडंसं एक दोन चमचे तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि या तेलाने सुद्धा पापडाचं हे हा गोळा आपण भिजवून घेऊया। पहा, हे पापड भिजवण्यासाठी मी टोटल 3/4 कप पाणी वापरलं आहे आणि हा गोळा मी 3-4 तासांसाठी झाकून ठेवलेला आहे। सकाळी एकदम पहाटे हा गोळा मी भिजवून ठेवलेला होता आणि नंतर 12-1 वाजता मी पापड लाटण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये आणखी 1/4 कप पाणी घातलेलं आहे आणि हा गोळा छान मळून घेत आहोत। पीठ मळण्यासाठी टोटल आपल्याला 3.5 कप पाणी लागलेलं आहे। गोळा आता छान मऊसर झालेला आहे, एकदम कडक पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असा हा भिजलेला आहे। याचे आपण 3 भाग करून घेत आहोत आणि याला आता बत्त्याच्या साहाय्याने आपण कुटून घेणार आहोत। गोळ्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि स्वच्छ फरशीवर आपण हा गोळा कुटून घेत आहोत, किंवा तुम्ही लाकडी दगडावर पाट्यावर सुद्धा हा गोळा असा कुटून घेऊ शकता। हा जो कडक गोळा असतो हा कुटल्याने बऱ्यापैकी नरम होतो आणि पापड आपले छान लाटले जातात। गोळा असा 5-1 मिनिट कुटल्यानंतर याला हाताने असं लांबवून घ्यायचं, यामुळे हा मस्त लांबतो आणि पापड छान होतात। थोडं थोडं एक एक पळी तेल लावायचं म्हणजे हे हाताला चिकटत नाहीत आणि छान लांबतात। आता हे गोळे आणखी छान मळून घेतलेले आहेत आणि याचे आता लांबट भाग आपल्याला बनवायचे आहे। लांबट असा गोळा आपण बनवणार आहोत। असा लांब गोळा तयार केलेला आहे। जे गोळे असतात ते झाकून ठेवायचे म्हणजे ते कडक पडत नाहीत आणि एक सुती
धागा घेतलेला आहे। या दोऱ्यांनी आता याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा अशा मस्त लाट्या पाडल्या जात आहेत। जास्त जाड नको, जास्त बारीक नको, अशा ह्या लाट्या मध्यम आकाराच्या पाडून घेत आहोत। या लाटांना थोडंसं तेल लावून ठेवायचं, म्हणजे ह्या कडक पडत नाहीत आणि फटाफट लांबतात। उडीद पापडाच्या लाटण्याने आधी जी लाटी असते ती तेलात बुडवून लाटायची आणि बरी थोडीशी मोठी झाल्यानंतर मग पिठात बुडवून पापड हळूहळू मोठा करायचा। भारतामध्ये सहसा सर्व भागांमध्ये उडदाचे वापर तयार केले जातात। ही एक हिंदू धर्माची पारंपरिक रेसिपी आहे। उडदाच्या पापडाप्रमाणेच शेवयासुद्धा भारतात सगळीकडे बनवल्या जातात। ज्वारीचे पापड आणि ज्वारीचे बिबडे हे फक्त खानदेशातच बघायला मिळतात। पापड करणे आता जवळजवळ संपत आले आहे। बघा आता मी शेवटचा पापड कसा लाटत आहे आणि माझा पापड कसा लांबत आहे। शेवटचा पापड मी करत आहे, बाकी सर्व पापड माझ्या मैत्रिणींनी तयार केलेले आहेत। चैत्राचं ऊन अगदी कडक पडलेलं आहे आणि पापड आपले लवकर सुकून जातील। बघा आमच्या नलू आजी पापड वाळत घालत आहेत। सुकलेले पापड एका टोपल्यामध्ये जमा करत आहेत। हे जास्त सुकू द्यायचे नसतात, नाहीतर ते लगेचच तुटण्याची शक्यता असते। यावेळेस पापड केल्यानंतर परत मार्गशीर्ष महिन्यामध्ये पापड करतात, त्यावेळीसुद्धा हलकंसं ऊन असतं। पापडांना खूप कडक उन्हाची गरज नसते, घरातसुद्धा हे पापड सहज वाळतात। माझे असे छान मसाला पापड तयार झालेलं आहे, तुम्हीसुद्धा करून बघा आणि या पापडाची टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे। एक पापड आपण भाजूनसुद्धा बघूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
तुम्ही करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.